अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील श्री क्षेत्र कळसेश्वर मंदिरावर यात्रेनिमित्त आज हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले। कळस गावची मानाची कावड शिखर शिंगणापूर येथून आज सकाळी गावात दाखल झाली। ही कावड दाखल झाल्यानंतर यात्रा उत्सवाला सुरुवात झाली। नमो पार्वते शिव हर हर महादेव असा जयघोष करत मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। अकोले विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी यात्रा उत्सवानिमित्त कळसेश्वर मंदिराला भेट दिली। यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सभापती कैलासराव वाघचौरे यांनी आमदार लहामटे यांचे स्वागत करत कळसेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले। यावेळी आमदार लहामटे यांनी ब्रह्मलीन सुभाषपुरी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले। यानंतर कळसेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीने आमदार लहामटे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच याप्रसंगी कळस गावातील अनेक मान्यवरांचाही आमदार लहामटे आणि कैलासराव वाघचौरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या यात्रा उत्सवासाठी भाविकांनी कळसेश्वर आणि सुभाषपुरी महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यात्रा उत्सवानिमित्त कळसेश्वर मंदिराच्या टेकडीला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती। या विद्युत रोषणाईने भाविकांच्या डोळ्यांची पारणी फिटली असे मनमोहक दृश्य यावेळी सर्वांना बघायला मिळाले। या यात्रा उत्सवाचे औचित्य साधून कळस गावातील उपक्रमशील शिक्षकांनी वाचन प्रेरणा गटातर्फे पुस्तक प्रदर्शन आणि पुस्तकांची विक्री केली। रुपये 600 किमतीचे पुस्तक या प्रदर्शनात अवघ्या 70 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले होते। आमदार डॉक्टर लहामटे यांनी या पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन अनेक पुस्तकांची खरेदी केली। विशेष आमदार लहामटे यांनी स्वतः पुस्तकांचे पैसे शिक्षकांकडे सुपूर्त केले। शिक्षकांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वच भाविकांनी कौतुक केले। यात्रा उत्सवानिमित्त हजारो भाविक कळसेश्वराच्या चरणी लीन झाले। हा यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ कळस बुद्रुक देवस्थान ट्रस्ट सुभाषपुरी महाराज भक्त परिवार यांनी परिश्रम घेतले। अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के कळस बुद्रुक। कळसेश्वर यात्रा उत्सव कळस बुद्रुक या यात्रा उत्सवानिमित्त वाचन प्रेरणा गटातर्फे आम्ही पुस्तक प्रदर्शन व विक्री चालू केली आहे। या उपक्रमाचा हेतू हा एकच आहे की तरुणांमध्ये वाचनाची संस्कृती कमी होत चालली। मोबाईल याच्या जमान्यामध्ये मनोरंजन होत आहे पण वाचन विकास होत नाही। वाचनातून जे ज्ञान भेटत ते मोबाईलमधून भेटत नाही हे आम्हाला जाणल्यामुळे आमच्या कळस ग्रुप वाचन गटातील माननीय पी पी वाघचौरे सर, माननीय भुसारी सर, माननीय कैलास वाघचौरे सर, माननीय बाळासाहेब ढगे सर यांच्या चौघ आणि विजू पवार आम्ही 5 जणांनी हा वाचन प्रेरणा गट स्थापन करून यात्रेनिमित्त रुपये 600 पर्यंत कोणतंही पुस्तक 70 मध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे। याच्यातून वाचन संस्कृती विकसित होईल हा आमचा महत्त्वाचा हेतू आहे। त्या दृष्टीने हा स्टॉल आम्ही सकाळी 12 पासून रात्री 10 पर्यंत चालू ठेवणार आहे। याचा सर्व भाविक भक्तांनी तर लाभ घेतला आहेत। अजूनही अनेक भाविक भक्त या वाचन प्रेरणा गटातून प्रेरणा घेऊन पुस्तक घेऊन जात आहे आणि आपल्या कुटुंबातील आमचं बोधवाक्यच आहे ज्या कुटुंबात रोज 20 पुस्तकाचे वाचन होईल ते कुटुंब सुसंस्कृत झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आमचा हा एक अवघड उपक्रम आम्ही चालू केला आहे। बरेचसे लोक वाचनाकडे येत नाही पण आम्ही वाचनाकडे आणण्याचा छोटासा हा प्रयत्न करत आहे। त्या दृष्टीने तुम्ही पण आमच्या या स्टॉलला भेट दिली, अतिशय आनंद झाला। सर एकूण किती पुस्तकांची विक्री झाली आतापर्यंत? जवळजवळ आम्ही 700 पुस्तक आणले होते, त्यातले जवळजवळ 70 ते 80 पुस्तकं विक्री झाली आहेत। सर कोणकोणत्या प्रकारची पुस्तकं ठेवली प्रामुख्याने? त्यामध्ये बालवाङ्मय आहे, कादंबऱ्या आहे, कथा आहे, परत अनुवादित पुस्तकं आहे, शेतीविषयक आहेत, आरोग्यविषयक आहेत, समाजसुधारकांची पुस्तकं आहेत, असे 7-8 प्रकारची पुस्तकं आहेत। वाचाल तर वाचाल असा एक हेतू डोळ्यापुढे ठेवून आम्ही हा उपक्रम राबवतोय। तळ हयात आम्ही आता हा उपक्रम राबवणार आहोत आणि वाचकांसाठी कमी किमतीमध्ये पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे। खुशखबर 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 आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस। आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार। त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी। एक वेळ अवश्य भेट द्या।
आणि खरेदी करा मनपसंत बॅगा आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस। आमचा पत्ता मोठी वैशाली नगर पंचायत रोड अकोले। प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने।